तुमच्या सर्वांचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपण आलेलो ज्या या गडाच्या पायथी, ज्या ठिकाणी आपल्या स्वराज्याचा पहिला पाया रचला गेला, शिवाजी महाराजांनी ज्याचा अफजल खानाचा वध केला, अशा ठिकाणी आपल्याला गाडीची पूर्ण माहिती भेटावी म्हणून आपण गाईड सोबत जाणार आहोत. पुढची माहिती ते गाईड देतील. माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे अमित जाधव. मी तुम्हाला आता किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. मी मूळचा राहणारा गडावरचा. तुम्ही लोक आता प्रतापगडचा किल्ला पाहायला सुरुवात करताय. हा किल्ला अजूनही खासगी आहे, म्हणजे काही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी नाहीये. सातारचे छत्रपती घराणा श्रीमंत उदयनराजे भोसले या किल्ल्याचे मालक शिवाजीराजांचे 13वे वंशज म्हणून गडाची देखभाल करतात. पण मुळात हा किल्ला खासगी असण्यामागचं कारण काय, तर गडावरती असलेलं तुळजा भवानी मातेचं मंदिर. आणि तुळजा भवानी म्हणजे आपल्या महाराजांची कुलस्वामिनी आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं. तुम्हाला माहिती असलं की आपल्या देशामध्ये कोणतंही मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे काही गव्हर्नमेंट हँडल करत नाही, त्याची एक वेगळी ट्रस्ट असते. तशी या मंदिराची ट्रस्ट आहे, श्री भवानी माता संस्थान जल मंदिर पॅलेस सातारा. आणि याचे ओनर हे उदयनराजे भोसले. बरं, हा किल्ला खासगी असल्यामुळे तुम्हाला इकडे एंट्री फी किंवा कार पार्किंग चार्जेस काहीही पेड करावं लागत नाही. ही झाली गडाची आत्ताची माहिती. पण या गडाचा इतिहास असा आहे की जुन्या काळामध्ये पूर्वी इथे हा किल्ला नव्हता. हा एक साधारण डोंगर आणि या डोंगराचं नाव होतं ढोरप्याचा डोंगर. ढोरपा हा शब्द मराठी आहे. इथे खाली आजूबाजूला लोकांची गावं आहेत. तर जुन्या काळामध्ये याच लोकांची गाई म्हशी ह्या डोंगरावरती चरण्याकरता यायच्या. मॅडम, आपण साध्या भाषेमध्ये गाई गुरांना काय बोलतो? ढोरं. ते ढोरं इथं चरायचे म्हणून हा ढोरक्याचा डोंगर. राजांनी काय केलं, हा डोंगर आणि साईडचा परिसर आधी आपल्या ताब्यात घेतला आणि मग त्यांनी स्वतःहून या डोंगरावरती किल्ला बांधला. विषयाला सुरुवात इथेच झाली की शिवाजीने परिसर जिंकून किल्ला बांधला. सगळ्या गोष्टी आदिलशहापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी एक विचार केला की या शिवाजीचे कारनामे दिवसेंदिवस वाढत चाललेत. म्हणजे आज ना उद्या शिवाजी मला मारून विजापूर जिंकायला कमी करणार नाही. थोडक्यात विजापूरच्या दरबारामध्ये कट रचले गेले आणि सगळे कट फोल गेले. आदिलशहाची आई बडी बेगम साहिबा तिने विडा मांडला की जो कोणी सरदार शिवाजीला जिवंत किंवा मुर्दा विजापुरात हजर करेल, विजापूरचं अर्धराज्य बक्षीस दिलं जाईल. पण त्यावेळेस दरबारातली सत्य घटना अशी होती की दरबारामध्ये खान, पठाण, राजपूत, मराठे सगळे हजर, पण सगळ्यांच्याच माना एक प्रकारच्या शर्मेने खाली झुकल्या होत्या. तेव्हा ती भडकली, तिने काय करावं, हातातल्या बांगड्या काढल्या आणि त्या तबकामध्ये फेकल्या. उद्गार काढले, एकतर बांगड्या भरानं तर शिवाजीला पकडा. त्यावेळेचा एवढा मोठा दरबार एक मोठा प्रश्न होता. आपण बांगड्या भराच्या तर नामर्थ ठरतोय, आणि जर शिवाजीला पकडायचं तर एखाद्या वेळी जीवाला मुकावा लागेल. तेव्हा कोपऱ्यातून एकाचा आवाज आला, मे लावंगा शिवाजी को. आणि असं मत ती व्यक्ती दरबाराच्या मध्यभागी आली. पायातले कडाव कर कर वाजत होते. ज्यांच्या मला शर्मेने खाली झुकल्या होत्या त्यांची डोकी वरती झाली. डोक्यातले पेराव खाली पडावे एवढी त्या धिप्पाट देहाची उंची होती. ती आसमी दरबाराच्या मध्यभागी आली, विडा उचलला, आपल्या कपाळी लावला आणि उद्गार काढले की हा शिवा 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 म्हणजे पहाडी चिवा, ज्याला मी जिवंत किंवा मुर्दा विजापुरात हजर करतो. आणि असं बोलणारा म्हणजे हा अफजल खान. खानानं पैजेचा विडा उचलला आणि अफजल खान विजापूरहून निघाला. आता अफजल खान विजापूरहून निघाला, ऐतिहासिक नोंदणीप्रमाणे खानानं आपल्यासोबत 65,000 लोकांची फौज घेतली होती. आणि अफजल खान जेव्हा विजापूरहून निघतो, विजापूर, उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, रहमतपूर, सातारा, खटाव मार्गे अफजल खान वाई शहरामध्ये पोहोचला. तुम्ही पुण्यावरून आलात रस्त्यात तुम्हाला वाई शहर लागला असेल. हा अफजल खान वाईला पोहोचला तो काय सरळ मार्गाने आला नाही. रस्त्यामध्ये गावं लुटली, लोकांना त्रास दिला, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि अशा प्रकारचा जाच करत गावं लुटत अफजल खान वाईला पोहोचला. याच्यामागचा खानाचा मनसोबा असा होता की शिवाजी म्हणजे वैद्याचा राजा आहे, तो म्हणजे मी जर अशा प्रकारचे काही कृत्य केलेत, हा चौकण उठेल आणि भावनिक होऊन खुल्या मैदानावरती येईल, त्याला मी सहज पकडून विजापुरात घेऊन जाईल. तेव्हा राजा आपले होते राजगडाकडे. राजाने काय केलं, प्रतापगडाचा आश्रय घेतला, खान वाईमध्ये थांबला, काही केला शिवाजी बाहेर येत नाही. मग खानाने आपले दुसरे डावपेच टाकायला सुरुवात केली. खानाचे वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, यांच्याकडे खानाने राजांना पत्र पाठवलं की राजा शिवाजी राजा, तुमचे वडील शहाजीराजे भोसले आणि हा खुदा अफजल खान एकाच पातशाची चाकरी करतात, म्हणजेच बादशाहची चाकरी करतात. आम्ही दोघं नात्याने मित्र आहोत, म्हणजे नात्याने मी तुमचा काका लागतो. मला भेटण्याचा पण वाईस या, तिकडे आपण तह करूयात. आता राजांनी विचार केला, जो माणूस मला भेटण्यासाठी येतोय एवढी मोठी फौज घेऊन येत नाही, जुलूम जबरदस्ती करत येत नाही, एवढा मोठा तोफखाना घेऊन येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जर आपण वाई परिसरात गेलो तर वाई भाग म्हणजे सगळा मैदानी भाग आहे. इथे खानाशी आपण फेस टू फेस लढाई करू शकत नाही. आणि त्यामुळे राजाने काय केलं, राजांचे वकील होते गोपीनाथ पंचवकील, अत्यंत हुशार व्यक्ती, यांच्याकडे राजांनी पत्राचं उत्तर असं पाठवलं की खान साहेब, जेवढा तुमचा पराक्रम मोठा
एवढं तुमचं दिल सुद्धा मोठं आम्हाला आता माहिती पडतंय. खरं तर आम्हाला आमच्या कामाची शर्मिंदगी वाटते. तुम्ही मला पुतण्याचा दर्जा दिलात. आपण जसं वाईपर्यंत आलात तुम्ही तुमच्या पुतण्याला भेटण्याकरता या प्रतापगडापर्यंत यावं. आता खानाने जास्त विचार नाही केला. खानाला काय वाटलं, शिवाजी पक्का मला घाबरलाय. मग त्याने वाईपासून आपल्यासोबत 12,000 लोकांची फौज घेतली आणि या प्रतापगडच्या पायथ्याशी कोपऱ्यावरती पारगाव लागतं. इथे कोयनेच्या काठावरती खानाच्या 12,000 फौजेचा तळ पडला. रस्त्यात तुम्हाला कोयना नदी लागली असेल. या नदीवरती आतमध्ये पारगाव येतं. या ठिकाणी खानाच्या फौजेचा तळ पडला आणि दिवस निश्चित झाला. तो दिवस आहे 10 नोव्हेंबर 1659, वार गुरुवार, दुपारी 2 वाजता, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमीच्या दिवशी शुक्ल पक्षात शिवाजीराजे आणि अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी भेटणार होते. पण मित्रांनो लक्षात घ्या, ही भेट म्हणजे एक नाटक होतं. खरं म्हणजे दोघं एकमेकांना मारण्याच्या हेतूने आले होते. या प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे समोर त्या ठिकाणी शामियाना उभारला होता. आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये असं म्हटलं गेलंय की जो आपल्या राजांनी शामियानाचा सजवला होता ना, त्याच्यासमोर दिल्लीचा तख्त सुद्धा फिका पडला एवढा तो सजवला गेला होता. आणि अशा शामियानामध्ये अफजल खान डौलाने येऊन थांबतो आणि आपले महाराज साहेब हा किल्ला उतरून खाली भेटीत जाणार होते. पण जाण्यापूर्वी तुम्ही इतिहासामध्ये वाचत असेल, अंगामध्ये चिलखत, डोक्यात जिरोटोप, हातामध्ये वाघनक आणि कमरेला बिछवा, संपूर्ण फेराव करून महाराज शामियानामध्ये प्रवेश करतात. ज्यावेळेस महाराज शामियानामध्ये प्रवेश करतात काय प्रसंग असेल, एका हत्तीनं सिंहाला पाव आणि सिंहानं हत्तीला पाव असा प्रसंग होता. नजरेस नजर भिडली आणि दोघांच्या नजरेमधून कळत होतं हा अफजल खान स्वतःच्या जागेवर उठला. राजांना सामर्थ्यात खान म्हणतो कसा, आव शिवाजी आव हमारे गले लग जा. त्या खानानं राजांना आलिंगन दिलं. पण त्या प्रसंगी राजांची उंची कमी होती, अवघी 5.5 फूट. पण अफजल खान 7.5 फूट उंचीचा दिप्पाट देह ज्यानं काय केलं, राजांची मान डाव्या साईडच्या बगलेमध्ये आवळली आणि डोक्यावरती पाठीवरती कटारीचा वार केला. चिलखतामुळे राजे बचावले, पण या खानाची पकड एवढी घट्ट होती की राजांना हलता देखील येत नव्हतं. राजांनी काय करावं, कमरेचा बिचवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये खोपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाची पकड लूज झाली आणि त्याच ठिकाणी शिवाजीराजेंनी वाघनखाचा वापर करून या खानाचा कोथळा बाहेर काढला आणि क्षणात अफजल खान ओरडू लागला, या अल्लाह दगा 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 शिवाजीने दगा केला. या प्रसंगी खानाचा एक अंगरक्षक होता सय्यद बंडा. हा दानपट्टा खेळण्यामध्ये अतिशय माहीर, जो शामियानाच्या बाहेरच्या बाजूस उभा होता, हा राजांवरती पाठीमागून चाल करून आला. तेव्हा राजांचे अंगरक्षक जिवा माले सपकाळ हे सुद्धा दानपट्टा खेळण्यामध्ये अतिशय पटाईत. त्याने जिवा मालेने सय्यद बंडाला मारलं आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक म्हण रूढ झाली, होता जिवा म्हणून वाचला शिवा. ही म्हण इतिहास जे काही आहे ते या प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे समोर घडलं. शिवाजीराजांनी खानाला मारलं आणि फार मोठा विजय मिळाला. फार मोठा का म्हणतात, त्यास राजांचं वय होतं फक्त अवघं 29 वर्षाचं आणि अफजल खान 57 वर्षाचा अनुभवी योद्धा, ज्याला प्रतापगडच्या पायथ्याशी राजांनी फाडलं, फार मोठा विजय मिळाला. आणि विजयाला सगळे लोक मराठीमध्ये काय म्हणतात, प्रताप झाला. पुण्या किल्ल्याचं नाव ठेवलं किल्ले प्रतापगड. नाही तर पूर्वीला सगळ्या ढोरप्याचा डोंगर किंवा जावळीतला किल्ला असंच बोलायचे. आणि मेल्यावरती दुश्मनी संपते, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये एक शील आहे, सर्व धर्म सहभाव. या तत्वाचा आदरपूर्वक सन्मान करून राजांनी काय केलं, अफजल खान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा या दोघांनाही त्या ठिकाणी दफन केलं. ही खानाची कबर आहे. तर सध्या काळात ती वादग्रस्त असल्यामुळे कोणत्याच जाती धर्माच्या लोकांना तिकडे जाता येत नाही. ती पाहायला पूर्णपणे स्ट्रिक्टली बंद केलेली आहे. मग आता इथे गुफा बनवायचं कारण काय, तर ज्यावेळेस आपले राजे खाली खानाच्या भेटीला गेले त्यांना सुद्धा एक भीती होती. अफजल खान हा एक दगाबाज माणूस आहे. जर कदाचित त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला तर 100% खात्री होती की अफजल खान गड जिंकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गडाच्या सेफ्टीसाठी काही लोकांना पूर्वी या समोरच्या भुयारात लपवलं होतं, कारण किल्ल्याचं मुख्य द्वार अगदी जवळ येतं. मग त्यासाठी ही गुफा बनवली होती. म्हणजे काही जागा फटका करून जर खान गडावरती येतोय, या लोकांनी खानाला इथेच अडवायचं आणि इथेच मारायचं, हे जुन्या काळातलं प्लॅनिंग होतं. पण असं काही झालं नाही. ही गुफा दिसायला तुम्हाला आज छोटी दिसते, पण जुन्या काळात गुफा इतकी नव्हती. तर जुन्या काळात हा डोंगर साधारणतः 15-20 फूट उंच आणि अगदी फूटपर्यंत लांब होती. म्हणजे आपल्याप्रमाणे 100-125 लोक आरामात उभे राहतील एवढी मोठी प्रशस्त गुफा नंतरच्या काळात तोडावी लागली. तोडण्याचं कारण काय होतं, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या गडावरती आले होते 30 नोव्हेंबर 1957. तेव्हा त्या नेहरूंना इथे येण्याकरता गाडीचा रस्ता आणि जाण्याकरता ह्या पायऱ्या नव्हत्या. गव्हर्नमेंटने काय केलं, हा डोंगर पूर्णपणे एक साईडने तोडला, ही नावाला गुफा ठेवली, इथपर्यंत रस्ता केला, मग ह्या पायऱ्या बनवल्या गेल्या. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग जुन्या काळात लोक गडावरती यायचे कुठून, तर जुन्या काळात गडावरती ये जा करण्यासाठी ह्या साईडला जुन्या काळातला रस्ता आहे. बघा थोडंसं पुढे तुम्हाला ही जुन्या काळातली पायवाट दिसेल. जास्त पुढे जाऊ नका, ह्या झाडापासून आग होत्या. हे जमतं, ही जुन्या काळातली पायवाट आहे. जुन्या काळात ह्याच पायवाट्याचा वापर करून लोक गडावरती ये जा करायचे. तुमची गाडी आता प्रतापगडाकडे आली, तुम्हाला खाली मोठी कमान लागली असं 4 किलोमीटर अंतरावरती. मग 1957 आधी लोक तिकडे गाडी पार्क करायचे आणि या पायवाट्याने 4 किलोमीटर गडावरती चालत यायचे. म्हणजे आज आपल्या काळात किती सोपं झालं बघा, 90% सगळे लोक गाडीचा रस्ता असल्यामुळे आज इथपर्यंत येऊ शकतात. मग ह्या पायवाट्याचा वापर कोण करतं, शेंगा विकणारे मजूर कामगार किंवा काही लोक गडावरती आपलं पोट भरण्याकरता मोलमजुरीसाठी येतात.
हे आजूबाजूच्या गावातून गडावरती येतात, ते ह्या पायवाटेचा वापर करतात. दुसरी गोष्ट, तुम्ही समोर पाहताय दोन टोकांचा उंच डोंगर दिसतोय एम सारखा, तो एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे मधुमकरण दगड. पण तिकडे जाण्याकरता आजही गाडीचा रस्ता नाहीये. 14 मैल म्हणजे साधारणतः 28 किलोमीटर तिकडे पायी जावं लागतं. तिकडे जास्त करून ट्रेकर्स लोक जातात. एक शंकराचं मंदिर आणि पांडवकालीन तलाव आहे, ते लोक जाण्यासाठी ट्रेकर्स लोक ह्या पायवाट्याचा वापर करतात. किंवा ह्या डोंगराच्या पाठीमागे कोकण चालू होतं, जिथे तानाजी मालुसरांचं उमरट म्हणून गाव लागतं, या ठिकाणी सुद्धा ट्रेकर्स लोक जातात, ते ह्या पायवाट्याचा वापर करतात. म्हणून म्हणलं की आज आपल्या काय जमतेम फक्त 10% ही पायवाट वापरतात, बाकी 90% सगळे लोक आपण गाडीचा रस्ता वापरतो. आता आपल्याला गेट कशी जाईल, चला. करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, जो नियमानुसार संध्याकाळी 9 वाजता बंद करून सकाळी 6 वाजता उघडला जातो. म्हणजे जुन्या काळातले जे रिवाज परंपरा आहे आज देखील चालू आहे, कारण हा किल्ला खाजगी आहे. मुळात या दरवाज्याची रचना थोडीशी अशा प्रकारे केली आहे की इकडे कोणीही अगदी सहजासहजी हल्ला करू शकत नाही. एक ताजं उदाहरण लक्षात घ्या, खालपासून आपण इथपर्यंत चालत आलो, जर आपण नॉनस्टॉप आलो तर इथपर्यंत आपल्याला आल्यानंतर दम लागतो. मग कल्पना करा, जुन्या काळात शत्रूची लोक इथपर्यंत धावत यायचे, त्यांची अवस्था काय होत असेल. म्हणून थोडस उंचावरती चढणं पद्धतीनं केलेलं आहे. जुन्या काळात शत्रूच्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला, शत्रूचा पहिला प्रयत्न कोणता असतो, साहजिक आहे. तुम्ही बाहुबली पार्ट 1 किंवा पद्मावत पाहिला असेल, याच्यात दाखवलं गेलं की गेट तोडण्याकरता जुन्या काळात मोठ्या लाकडाचा वापर केला जायचा. जर हे लाकूड उचलायचं म्हटलं 50 ते 60 लोकांचा एकत्र समुदाय हा गेट तोडण्याकरता येईल. मॅडम, मुळात एवढी सगळी लोक एकाच वेळेस गडावरती येऊ शकत नव्हते. याचं पहिलं कारण काय, तर समोरच्या 2 भिंतींमध्ये जागा फार कमी ठेवली आहे. जिथून एका वेळी फक्त 10 ते 15 लोक वरती येतील त्यांना मारणं एकदम सोपा, तसंच त्या पद्धतीने तिकडे वळण ठेवलंय, म्हणजे साधा करू केलाय. हे करण्यामागचं कारण असं आहे की जुन्या काळात शत्रूने गेट तोडण्याकरता हत्तीचा जरी वापर केला, हत्ती खालून धावत येईल आणि इथे वळण आहे, वळणाला हत्तीचा वेग पूर्णपणे कमी होतो. पुन्हा इतक्या अशा कमी अंतरामध्ये हत्ती स्वतःचा वेग वाढून हा गेट काय तोडत नाही. पण समजा इतकं सगळं होऊन देखील शत्रूची एखादी फौज किंवा 100-125 लोकांची तुकडी इथपर्यंत पोहोचली, आपल्या लोकांना लढाई करण्याकरता इथं यायची गरज नव्हती. त्या काळातल्या लोकांचं प्लॅनिंग बघा काय होतं, शत्रूची लोकं जर इथं पोहोचली तर येणारी लोकं त्यांचं तोंड असतं पुढे आणि पाठ मागे अगदी तुमच्याप्रमाणे. पण समजा शत्रू इथे पोहोचला तर आपला मावळा तिकडे वरती बसला असेल, पाठीमागे वळून बघा तुम्हाला लाईटच्या पोलच्या खाली एक चौकोनी खिडकी दिसतीये. ती खिडकी दिसायला एकदम साधी आहे, पण या गडावरचा मेन पॉईंट त्या खिडकीचा उल्लेख होतो, त्याला म्हणतात तोफेचा मारा. म्हणजे शत्रू इथं पोहोचतोय, आपला मावळा सरळ तोफेचा मारा ह्या गेटवरती करेल. याचा अर्थ काय होतो, येणाऱ्या 100-125 लोकांना एक मावळा अगदी आरामात मारतो, ताकदीने नव्हे डोक्याने. पण येणारी 100-125 लोक एकट्या मावळ्याला कधीच पाहत नव्हते. हा आपल्या मराठ्यांचा गनिमी कावा, म्हणजेच ताकदीपेक्षा डोक्याचा वापर जास्त केला जायचा. आता आपण गडाच्या आतमध्ये आलो, आतमधून जेव्हा तुम्ही बाहेरच्या बाजूस पाहता तेव्हा या दोन्ही भिंती तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील. आतमधून जेव्हा तुम्ही बाहेरच्या बाजूस पाहता या दोन्ही भिंती तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील, पण हेच दृश्य तुम्ही जर गडाच्या बाहेरून पाहिलं 2 किंवा 3 किलोमीटर अंतरावरून, या दोन्ही भिंती तुम्हाला पूर्णपणे जॉईन वाटतील. आणि याच्या आतमध्ये किल्ल्याचा गेट आहे हे बाहेरच्या बाजूने समजून येत नाही. या पूर्ण बांधणीस काय म्हणतात, गोमुख बांधणी तंत्र. दोन्ही साईडला हे छोटे मोठे होल आहेत, या होलमधून जुन्या काळात खासणीच्या बंदुका, छोट्या तोफा आणि वेळपट्टीचं गरम तेल सुद्धा खाली सोडलं जायचं. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही सिच्युएशनमध्ये शत्रूची लोक इथं येऊन हल्ला करणार नाहीत याचा फार बारकाईने विचार करून या दरवाजाचं बांधकाम केलंय हे आपल्या लक्षात येतं. या एक साईडला या लोकांना रस्ता ठेवा, अंदाजे वजन 650 किलो आणि मालाकाट्याचं अंतर जंक्शन 4.5 ते 5 किलोमीटरमध्ये सहज अटॅक करू शकत होती, जी इथे नव्हती समोरच्या बुरुजावरती होती. लवकर जागण्यासाठी इथे आणून ठेवलेली आहे. आणि तुमच्या पाठीमागे जो गोलाकाराचा जो दगड आहे ना, त्याला ड्युटीचा दगड असं म्हणतात, त्याच्या मधोमध्ये खड्डा आहे. जुन्या काळात लाईन नव्हती तर ड्युटी म्हणजे मशाल लावली जायची, तो मशालीचा दगड म्हणजे ड्युटीचा दगड. या